प्रतिकूल परिस्थितीत 10वीला 94% गुण मिळवणाऱ्या रेणुका गुंडरेच्या आईचा निकालाच्या आदल्या दिवशीच दुर्दैवाने मृत्यू झाला. जी 24 तासने ही हृदयद्रावक बातमी दाखवल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. लातूरच्या जळकोट तालुक्यातील होकणा गावातल्या रेणुका गुंडरेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी जी 24 तासने दाखवली. 10वीला रेणुकाला 94% गुण मिळाले, पण आपल्या मुलीचं यश पाहायला दुर्दैवाने आई जिवंत नव्हती. निकालाच्या आदल्या दिवशीच आई अनिता गुंडरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आई, आता मी हा निकाल कुणाला सांगू? बाबा तर नाहीतच, आता तूही सोडून गेलीस, अशी अर्थ किंकाळी रेणुकाने निकाला दिवशी फोडली. जी 24 तासवर ही बातमी पाहिल्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही गहिवरून आलं. त्यांनी रेणुकाच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. काल त्यांचा स्वतःहून फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जी आवश्यक असेल ती सर्व मदत शिक्षण मंत्री या नात्याने मी करायला तयार आहे आणि आपण त्यांना भेटून तो विश्वास द्यावा ही सूचना त्यांनी आम्हाला केली. आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या ठिकाणी येऊन रेणुकाला व तिच्या परिवाराला या ठिकाणी भेटलो. वर्षाताईंनी स्वतः तिला फोनवर बोलले आणि येणाऱ्या काळामध्ये तिला जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण याच्यामध्ये मदत लागणार आहे ती सर्वतोपरी मदत राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून आणि राज्य सरकार म्हणून ती त्यांना करायला तयार आहे असं त्यांनी आश्वासन या प्रसंगी दिलं. खरं तर मन हिलावून टाकणारी ही बातमी. रेणुका आताच 10वी झाले, 94% मार्क मिळाले. जी 24 तासची बातमी सोशल मीडियातही व्हायरल झाली. रेणुकाचं बँक अकाउंट नंबरही व्हायरल बातमीसह शेअर करण्यात आला, त्यामुळे लाखो रुपये रेणुकाच्या अकाउंट मध्ये जमा झाले. जी 24 तासवर जी बातमी आली होती ती बातमी पाहून अनेकांनी मदत केली आणि त्या मदतीवरून म्हणजे माझ्या आईची जी इच्छा होती ती पूर्ण होईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः काही आर्थिक मदत करून म्हणजे आर्थिक मदत केली, त्यांच्या आभारी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत रेणुकाच्या आईनं तिन्ही मुलींना वाढवलं, शिकवलं. वडील गेल्यानंतर जवळच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. आता आईचंही छत्र हरपल्यानंतर समाजातून हजारो हात मदतीसाठी पुढे आलेत. रेणुकानं अधिकारी व्हावं हे आईचं स्वप्न लवकरात लवकर साकार हो यासाठी शुभेच्छा. लातूरहून शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस